मी ज्ञानदेव बागली इंदापूर तालुका शिक्षक समिति अध्यक्ष। प्रथमतः जे आमच्या विरोधकाने आरोप केलेत त्या आरोपामध्ये हे आरोप दांदात खोटे आहेत आणि चुकीचे आहेत। त्यांची सवयच आहे की खोटं बोल पण रिटून बोल। प्रत्यक्ष काही नाना नरोट्यांनी माहितीच्या अधिकारात माहिती मागवली होती, त्यांना ही प्रत दिलेली आहे आणि ह्या प्रतमध्ये हे येणं गाळ्यात डिपॉझिट येणं प्रत्यक्षात दिसतं इथं, ते त्यांना माहिती दिलेली आहे। बहुतेक त्यांनी नीट वाचलं नसावं, त्याच्यामुळे त्यांनी हा खोटा आरोप केलेला आहे। आणि मुळात आमचे विरोधी संचालक जे सत्ताधारी संचालक आहेत हे खोटं बोलून लबाड बोलून सभासदांची दिशाभूल करून आणि राजकीय शक्तीचा वापर करून हे निवडून आलेले संचालक मंडळ आहे। त्यांनी आताचा कारभार करताना पूर्वीच्या कारभारावर टीका करताना थोडंसं माहिती घेऊन टीका करावी, कारण जे डिपॉझिट येणं आहे ते आज बी आहे, पूर्वी बी आहे, प्रत्येक अहवालात ते दाखवलेलं आहे। आणि जे गाळ्या बांधकाम केलं त्यावेळेस प्रत्येक संचालकाचं त्याच्यावर सही आहे टेंडरवर की हे काम बांधकाम यांना द्यावं म्हणून, ते सर्वांच्या सहीनं टेंडर फोडून बांधकाम दिलेलं आहे। आणि त्या बांधकाम दिलेलं असताना ते सर्व परवानगी घेऊन सर्व आर्किटेक्टचे परवानगी घेऊन पैसे अदा केलेले आहेत। दुसरा आरोप त्यांनी केला की 33 लाखाचं रिनोव्हेशन केलं, ती जी बिल्डिंग अगोदर होती ती पूर्ण जीर्ण झालेली होती, त्याचे दगडाच्या भिंती होत्या, दगडाच्या भिंती प्लास्टर करण्यापासून फरशी बदलण्यापासून दरवाजे बदलले, त्याचं लाईट फिटिंग बदललं आणि टोटल फर्निचर केलं आणि त्या फर्निचरला 33 लाख रुपये खर्च आलेला आहे। आणि आज जे आम ते बसतात खुर्च्यांवर किंवा त्या फर्निचरवर ते आम्ही केलेलं आहे फर्निचर, एशियामध्ये बसतात ते, त्यावेळेस 33 लाख रुपये खर्च केलेला आहे, त्यात अनाटाही खर्च नाही। त्याला सर्व संचालकाची मंजुरी आहे, वार्षिक सभेची मंजुरी आहे, इंजिनियर साहेबांची मंजुरी आहे आणि ते 2010 झालेलं आहे। त्यावेळेस बांधकाम कमिटी अस्तित्वात नव्हती, त्यावेळेस त्यांचे पण काही संचालक होते आणि त्यामुळं हा केलेला आरोप दांदात खोटा आहे। तिसरा आरोप त्यांनी केला की फेवर ब्लॉकमध्ये त्यांनी 4.5 लाखाचं 9 लाख रुपये बिल भरलं, 4.5 लाख रुपये गेले का 9 लाख रुपये गेले त्याची बिल आहेत, त्यामुळे कंपाऊंड बांधलेलं आहे, फेवर ब्लॉक बांधलेलं आहेत, किरकोळ दुरुस्त केलेली आहे का त्या कामाची, त्यामुळे 9 लाख रुपये गेलेले आहेत। ह्या विद्यमान संचालकाला एक सवय आयत्या पिठावर गोटा मारायच्या, ह्यांनी 4 महिन्यात एक वीट विलावली नाही। ज्यावेळेस बांधकाम करायचं होतं हे अख्खं संचालक मंडळ विरोध करत होतं, उड्या मारत होतं, काढा 2010 व्हिडिओ शूटिंग गाळ्याच्या गाळ्याच्या वेळेचं, ह्यांनी विरोध केल्यामुळं 50 ते 60 लाख रुपये डिपॉझिट कमी मिळालं, जे चांगले गाळेधारक होते ते सुद्धा निघून गेले, ह्यांच्यामुळं 50 लाख रुपये डिपॉझिट कमी आलं, ह्याला जबाबदार कोण? आणि वेळोवेळी त्यांनी बांधकाम चालू असताना तक्रारी करायची, ही जागा सरकारी जमा करायची आणि त्यामुळं सभासदामध्ये संभ्रम निर्माण झाला, राहिलेलं डिपॉझिट ह्यांच्यामुळं आलं नाही। ह्यांनी आरोप केले की ही आणले गेले आहे म्हणून आजपर्यंत डिपॉझिट आले नाही, त्याला जबाबदार ती आहे। दुसरी गोष्ट त्यांना काय, आम्ही बिल्डिंग बांधली 2 कोटी 63 लाख रुपये खर्चून बिल्डिंग बांधली, त्यात सभासदाचा 1 रुपया नाही, संस्थेचा 1 रुपया नाही। आम्ही ती बिल्डिंग उभा केली, आजपर्यंत 1.5 ते 1.25 कोटी रुपये भाडं त्यातून आज सभासदाला मिळालेलं आहे, एवढं उत्पन्न आज मिळालेलं आहे, त्या सभासदाचा संस्थेचा 1 रुपया नाही। आणि ह्यांनी काय संस्था आले की राजकीय हेतू द्वेषापोटी, आम्ही जे नामदार हर्षवर्धन पाटलांनी ती इमारत बांधत असताना त्या अटी शर्ती उतरवण्यासाठी कमी करण्यासाठी रितसर परवानगी देण्यासाठी मदत केली आणि सभासदाच्या मागणीनुसार हर्षवर्धन पाटलाचं नाव त्या शॉपिंग सेंटरला दिलं होतं, पण ह्यांनी 4 महिन्यात ह्यांच्यावर उपकार होते त्या राजकीय पुढाऱ्यांचं, त्यामुळं ते आकसापुटी त्यांनी नाव बदललं, 1 लाख रुपये नावाला घालवले, नुसतं नाव बदलायला 1 लाख रुपये घालवलं, ते बिल्डिंगला किती खर्च झाला ते त्यांना काय कळणार आहे, ह्यांना एक विट लावता आली नाही। आणि ह्यांचा पाठीमागचा कारभार जो होता 2007 पूर्वीचा ते मला सांगायला नको, कारण आम्ही शिक्षक आहोत, त्यांची पण आवृत्ती आमच्याबरोबर जाईल शिक्षकाची, आणि खोटं नाटं आरोप करून हे निवडून आलेत, पण आता ह्यांनी निवडणुकीत खोटी आश्वासन दिली, एकही आश्वासन पूर्ण करता येत नाही, त्यामुळं सभासदाला काहीतरी खोटं नाटं बोलवायचं, उद्याची सभा पार पाडायची, काहीतरी सभासद चुकीचं झालं म्हणून सांगायचं, कागदोपत्री बोला, चुकीचं बोलू नका आणि येणाऱ्या वार्षिक सभेला तुम्ही उत्तरं द्या, 2% डिव्हिडंड आमचा ह्याच वेळेस खाल्ला, म्हणजे प्रत्येक सभासदाचं 4000 रुपये खाल्लं, आताच 4 महिन्यात 4000 तुम्ही प्रत्येक सभासदाचं लुटलं, 300 रुपये कल्याण निधी होता त्यावेळेस तुम्ही म्हणत होता लूट होती, आता 300 ते 500 रुपये तुम्ही कल्याण निधी केला, म्हणजे डबल लूट चालू केली का तुम्ही? जे मयत सभासदाची तुम्ही चेष्टा केली खिरापत वाटल्यापासून वाटल्यासारखं कल्याण निधी दिला म्हणून, तर ते मयत झाला म्हणजे त्याचं काय खिरापत वाटली का? योग्य माणसाला मयताचा दाखला घेऊनच दिलं ना, डॉक्टरचं सर्टिफिकेट घेऊनच त्याला 50,000 मदत दिली ना, आणि कुणाचं कुणाला खिरापतीसारखं वाटलं आहे त्यातलं सांगा। आज विद्यमान संचालक आहेत त्यानं सुद्धा तो कल्याण निधीचा फायदा घेतला आहे, एकदा नाही 2 घेतला आहे। आम्ही जे करत होतो तेच तुम्ही करताय,
आम्ही केलं म्हणून तुम्हाला आज उत्पन्न मिळतं आहे. आम्ही फर्निचर केलं, आम्ही बिल्डिंग रिनोव्हेशन केलं, आम्ही पेवर ब्लॉक टाकला, आम्ही कार्यालय बांधलं म्हणून तुम्ही त्याचं जाऊन बसताय, एसीत बसताय. ते आम्हीच लावलेलं आहे, खुर्ची आम्हीच घेतलेल्या, त्याच खुर्ची बसताय तुम्ही. आमचं जर कारभार चुकीचं होता 2010 पासून तुम्ही एखादी सहाय्यक निबंधकाकडे का तक्रार केली नाही, DDR कडे का तक्रार केली नाही, तुम्ही कोऑपरेटिव्ह कोर्टात का तक्रार केली नाही, सभासदात कशाला सांगता तुम्ही? हे सगळं चुकीचं आहे. फसवं संचालक मंडळ आहे, सभासदाला फसवून गोड बोलून खोटं नाटं बोलून राजकीय दबाव वापर करून राजकीय पुढऱ्याचा वापर करून बघा तुम्ही निवडणूक निकाल लागल्यानंतर कुठल्या पक्षाचे तिथं पुढारे होते ते काय कारण? शिक्षकाची पतसंस्था, शिक्षकच पाहिजे होते ना निवडणूक निकालाला आनंद व्यक्त करायला. तुम्ही राजकीय दबाव टाकून निवडून आलेला आहे, त्यांच्या आश्रयाने निवडून आला आहे, एवढी 5 वर्ष कसे तरी काढा, आहे आम्ही बांधलेलं तेवढं टिकवा. आम्ही 10-15 वर्ष झालं तिथं गळत नव्हतं, आता कुठं गळायला लागलं? तुम्हाला ते गळायचं दाखवून पुन्हा तुम्ही त्याला खर्च करायचा, तुम्ही निवडणुकीचा खर्च काढायचा, त्यासाठी गळत आहे का? आमच्या 10 वर्षात कुठला कागद भिजला दाखवा आम्हाला उद्या सभेत, कुठलं फर्निचर भिजलं? 170 रुपयाची पाटी लावली आणि महिला कक्ष केला, ते पण आम्हीच फर्निचर केलेलं आहे त्याचं, आम्हीच त्याला टोटल खर्च कलर सगळा खर्च आम्ही केलेला आहे. फॅन आम्ही बसवले, अगदी AC CCTV सहित एवढी सुसज्ज 100 कोटीची टर्नओव्हर त्यावेळेस होता, आज 144 कोटीवर टर्नओव्हर गेला आहे. 150 कोटी टर्नओव्हर असणारी संस्था पडदेसहित आम्ही तुमच्या ताब्यात दिलं आहे. तुम्ही त्या खुर्च्या पडदं काय वाटून बिटून घेऊ नका. आताच तुम्ही सुरुवात केली, पाठीमागची जी बिलं आहे ती त्याचं तुम्ही शहानिशा करा, योग्य बोला, सभासदाला आणि शिक्षकाला बदनाम करू नका. आम्ही केलेलं एवढं मोठं काम ठीक आहे, आमचा पराभव झाला, आम्हाला त्याचं काय वाटवाटायचं कारण नाही. तुम्ही आम्ही काय त्या आक्षापुटे आरोप करत नाही, पण आम्ही ते करून दाखवलं. माझं त्यांना आव्हान आहे, 5 वर्षात तुम्ही 1 मजल्याचं बांधकाम करून दाखवा, 1000 स्क्वेअर फुटाचंच बांधकाम करून दाखवा. तुमच्यावर कुणाचा विश्वासच नाही, तुम्हाला 1 रुपया डिपॉझिट मिळणार नाही. अहो ठेवी काढून घ्यायला लागले, आम्ही 10% ठेवीला देत होतो, ह्यांनी 9% केला, कसे ठेवी ठेवतील लोक? ह्यांच्याच लोकांनी गेल्या वर्षी वार्षिक सभेत प्रश्न विचारला, मुळशीला ठेवी ठेवल्या तिथं असं इन्कम टॅक्सची नोटीस आली, मावळला असं, तुम्हीच गैरसमज निर्माण केला. आमचं काय कारण आहे? आमच्या लोकांच्या ठेवी आहेत तिथं, तुमच्या किती ठेवी आहेत सांगा. आता एका संचालकाची तर ठेव आमच्याकडे संचालक इथं आणि ठेव 12 मध्ये ठेवली होती. तुम्ही सभासदाला विश्वास द्या की इथून पुढं इन्कम टॅक्सची काय नोटीस आली तर आमचं संचालक मंडळ जबाबदार आहे, ठेवी ठेवतील, आम्ही पण ठेवू, तुम्ही पण ठेवा, त्या संस्थेचा आणि सभासदाचा फायदाच आहे ना. तुम्ही ठेवीचं व्याजदर कमी करणार, इकडं ठेवी काढून नेणं बरोबर नाही. त्यामुळं हे लबाड आणि खोटं बोलणारं संचालक मंडळ आहे, त्यामुळं ह्या संचालक मंडळाचा मी जाहीर निषेध व्यक्त करतो.